आमदार अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती देखील यावेळी करण्यात आली. उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा उपसभापतींना ही विनंती केली. पक्ष व्हीप आणि 16 आमदारांबाबत निर्णय घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांचं शिष्टमंडळ यांनी ही विनंती केली आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल लवकरच कारवाई करण्यात यावी यासाठी ही भेट घेण्यात आली. विधानसभा उपसभापतींची भेट घेऊन त्यांनी ही विनंती केलेली आहे. पक्ष व्हीपबाबत निर्णय घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. 16 आमदारांबाबत निर्णय घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली कारण सुप्रीम कोर्टाने ज्या प्रकारचे निकाल दिलेले आहेत त्या निकालाला अनुसरून आता 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा हा विधानसभा अध्यक्षांकडे गेलेला आहे. लवकर हेरिंग घेऊन निर्णय घ्या. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने ती जजमेंट आणि विनंती असे दोन्ही पत्र दिलेली. लवकरात लवकर आम्ही सांगितलं लवकरात लवकर घ्या, लवकरात लवकर घ्या. की यापूर्वी माननीय न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे मणिपूरमध्ये देखील लवकरात लवकर जजमेंट झाली होती. आमचं तर म्हणणं आहे लवकरात लवकर 15 दिवसात जजमेंट घ्या. आमचं लवकरात लवकर म्हणजे जितकं लवकर होईल तेवढं आहे की लोकशाही पद्धतीनुसार आणि मान्य संविधानानुसार जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला त्या निर्णयानुसार लवकरात लवकर या आमदारांची हेरिंग माननीय अध्यक्षांनी घ्यावी आणि त्याच्यावरती निर्णय द्यावा हीच आमची विनंती आहे. आणि लोकशाही पद्धतीमध्ये संविधानानुसार आजचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि सतत लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबतची मागणी करणं हा आमचा अधिकार आहे.